शेतकरी बंधूंनो नमस्कार, मी कृषी पदवीधर दत्ता खोसे मॉडर्न फार्मिंग सोल्यूशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. शेतकरी बंधूंनो, आपण आज जे इसाबियन सिजंटाचं इसाबियन जे टॉनिक आहे याबद्दलची सविस्तर माहिती पाहणार आहोत. म्हणजे हे कोणत्या पिकामध्ये आपण याचा वापर करू शकतो, कोणत्या कोणत्या वेळेस आपण याचा वापर करू शकतो, किती दिवसानंतर याचा पिकामध्ये आपण वापर करायला हवा, कोणकोणत्या पिकामध्ये याचा वापर आपण त्या ठिकाणी करू शकतो, आणि नेमकं शेतकरी बंधूंनो याचं काम काय आहे पिकामध्ये, याविषयीची सविस्तर माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. तर शेतकरी बंधूंनो, जे कोणी शेतकरी बांधव आपल्या मॉडर्न फार्मिंग सोल्यूशन यूट्यूब चॅनलवरती नवीन असतील, त्यांनी खालील लाल बटणावरती क्लिक करून मॉडर्न फार्मिंग सोल्यूशन हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून जी शेतीविषयक व शासनाच्या नवीन योजनेविषयीची माहिती आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोच करीत असतो ती तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचेल. तर शेतकरी बंधूंनो, आज आपण इसाबियन सिजंटाचं जे इसाबियन आहे याच्यामध्ये कोणते कंटेन असतात, कोण घटक काय असतो, हे काय काम करतं, याविषयीची सविस्तर माहिती आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. तर सुरुवातीला शेतकरी बंधूंनो, आपण त्याच्यामध्ये कोणता घटक असतो याविषयीची सविस्तर माहिती पाहू. तर शेतकरी बंधूंनो, इसाबियन या टॉनिकमध्ये त्या ठिकाणी अमिनो ॲसिड आणि पेप्टाइड्स हे दोन घटक त्या ठिकाणी असतात. तर शेतकरी बंधूंनो, अमिनो ॲसिड आणि पेप्टाइड्स हे कार्य काय करत असतात यावेळी सुरुवातीला आपण पाहू. तर शेतकरी बंधूंनो, प्रकाश संश्लेषण क्रिया, तुमच्या पिकांमधील प्रकाश संश्लेषण क्रिया वाढवणं, त्याचबरोबर चयापचय क्रिया वाढवणं, त्याचबरोबर पिकाचे रेस्पायरेशन जे आपण श्वासोच्छ्वास क्रिया म्हणतो ती व्यवस्थित करणं, या सर्व गोष्टींसाठी जे घटक लागत असतो तर तो अमिनो ॲसिड आहे. आणि हे अमिनो ॲसिडचं कार्य त्या ठिकाणी आहे. म्हणजे पिकाची तुम्हाला रिझल्टच्या स्वरूपामध्ये काय दिसत असतं, तर तुम्हाला रिझल्टच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी पिकाची जोमदार पद्धतीने वाढ झालेली त्या ठिकाणी दिसत असते. त्याचबरोबर तुमचं पिकाचं जे उत्पादन आहे ते चांगल्या क्वालिटीचं येत असतं, फुलधारणा चांगली होत असते. फुलधारणा चांगली होऊन फुलांचं रूपांतर हे फळांमध्ये होण्यासाठी त्या ठिकाणी अमिनो ॲसिडचा वापर होत असतो, म्हणजे इसाबियन या कंटेंटचा वापर त्या ठिकाणी होत असतो. अतिशय उत्कृष्ट रिझल्ट देणारं त्या ठिकाणी हे टॉनिक आहे. अनेक शेतकरी बंधू याचा वापर करत असतात त्या ठिकाणी. तर शेतकरी बंधूंनी याचा वापर आपण कधी करायला हवा, तर शेतकरी बंधूंनी याचा वापर आपण करताना आपण एकतर फुल लागायच्या आधी आणि फळं लागल्याच्या नंतर असा 2 ते 3 वेळेस आपण त्या ठिकाणी वापर करू शकतो. त्याच्यानंतर शेतकरी बंधूंनी याचा वापर आपण कसा करायला हवा, तर शेतकरी बंधूंनी याची आपण पिकावरती फवारणी करू शकता, किंवा तुम्ही ड्रीपद्वारे देखील त्या ठिकाणी सोडू शकता. ड्रीपद्वारे देखील सोडलं तरी अतिशय उत्कृष्ट रिझल्ट त्या ठिकाणी येत असतात, किंवा तुम्ही याचा फवारणीद्वारे देखील वापर त्या ठिकाणी करू शकता. त्याच्यानंतर शेतकरी बंधूंनो, हे कोणत्या कोणत्या रसायनामध्ये, कोणत्या कोणत्या कीटकनाशकामध्ये कॉम्पॅटिबल आहे, म्हणजे आपण कोणकोणत्या पिकामध्ये मिश्रित करून त्या ठिकाणी फवारणी करू शकतो, मिक्स करून फवारणी करू शकतो. तर बरेचसे असे कीटकनाशक बुरशीनाशक आहे ज्याच्यामध्ये आपण हे मिक्स करून त्या ठिकाणी फवारणी करू शकतो. म्हणजे आपण एखादं कीटकनाशक मारायचं आहे आपल्या पिकावरती, एखादं रसोशक किडींचा प्रादुर्भाव झालेला आहे, त्याचवेळेस आपल्याला इसाबियन देखील द्यायचं आहे, तर तुम्ही त्या ठिकाणी कीटकनाशक प्लस तुमचं इसाबियन हे टॉनिक मिक्स करून त्या ठिकाणी फवारणी करू शकता, जेणेकरून तुम्हाला पिकांची वाढ देखील होईल आणि तुमच्या रसोशक किडीवरती देखील नियंत्रण होईल. त्याच्यामुळे शेतकरी बंधूंनो, ह्याचा खूप फायदा त्या ठिकाणी आहे, खूप चांगल्या पद्धतीनं रिझल्ट देणारं त्या ठिकाणी हे टॉनिक आहे. अनेक शेतकरी बंधू याचा वापर करत असतात. तर याबद्दलची माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहिली.